सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसापासून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे यांनी मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणावेत असे आदेश सदर बाजार पोलीस ठाण्यास देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे मोबाईल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून मोबाईल चोरी करणाऱ्या 4 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 10 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे, उपायुक्त श्रीमती वैशाली कडूकर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रीती टिपरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर साळुंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल नदाब, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, पोलीस नाईक आवारे, पोलीस नाईक सरतापे, पोलीस कॉन्स्टेबल बडुरे, पोलीस कॉन्स्टेबल उगले, पोलीस कॉन्स्टेबल काळजे, पोलीस कॉन्स्टेबल भिंगारे, पोलीस कॉन्स्टेबल गुजरे यांनी पार पाडले. 18/8/2021 रोजी एक फिर्यादी हुमा मेडिकल या ठिकाणी औषध गोळ्या घेण्यासाठी आली असता त्या ठिकाणावरून त्या गर्दीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी त्या फिर्यादीचा मोबाईल चोरी गेला होता. चोरी गेल्यानंतर त्यांनी पोलिसांना तक्रार दिली. तक्रारीच्या अनुषंगाने तपास करत असताना हुमा मेडिकल येथील CCTV फुटेज वगैरे पाहण्यात आलं. त्यावेळेस 2 इसम संशयितरित्या त्यांच्या आजूबाजूला फिरत असताना मिळून आले आणि त्यांनी केल्याची अशी खात्री झाली. त्यावरून सदर इसमाचा माहिती घेत असता सदर वर्णनाचा इसम हा अश्विनी हॉस्पिटल या ठिकाणी दिसतोय असं माहिती मिळाली. त्यावरून त्या ठिकाणी जाऊन सदर इसमास ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्या इसमाला इंटरव्ह्यू करत असताना त्यांनी त्यासोबत इतर काही लोक आहेत अशी माहिती मिळाली. त्यावरून त्याच्या गरजती त्यांच्या अंगजडतीमध्ये काही मोबाईल मिळाले. त्या अनुषंगानं आणखी तपास करत असताना त्याच्यासोबत इतर आहेत आरोपी आहेत अशी माहिती मिळाल्यावर सदर आरोपीचा फटकाटेवाडी या ठिकाणी जाऊन शोध घेतला. त्या ठिकाणी बाकी आरोपी मिळून आले आणि अशा रीतीनं एकूण 4 इसमाला ताब्यात घेण्यात आलं. त्यापैकी 3 इसम हे चोरीच्या केसमध्ये आहेत आणि घेतलेल्या इसमामध्ये माहिती घेतली असता सर 1 इसमावर विजापूर नाका या ठिकाणी 363 गुन्हा दाखल आहे आणि सर्गवस्थेत 326 गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये तो अद्याप फरार होता. अशा रीतीने एकूण 4 लोकांना पकडलेले आहेत. त्यापैकी 3 आरोपी हे मोबाईल चोरीमधले आहेत. त्यांच्याकडून एकूण 10 मोबाईल सध्या हस्तगत झालेले आहेत आणि एक मागं सदर बाजार पोलिसांना गुन्हा दाखल आहे बॅग लिफ्टिंगचा. त्या हॉस्पिटलमधून बॅग गेली होती. त्या हॉस्पिटलमध्ये बॅग चोरीमध्ये पण त्यांनी कबूल केलेलं आहे. त्याची रिकव्हरी आणखी चालू आहे. चोरीचा नेमका उद्देश काय होता त्यांचा? आता हे चोरी करतात नशापाणी करणे, आयुष करणे अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा रीतीने यांचे आणखी काही साथीदार आहेत ते आणि प्रकरण बाकी आहे. तो सरदार भेटला तर आणखी किती मुद्दे म्हणा 10 मोबाईल आहे. दादा एकूण 10 मोबाईल जप्त आहे सध्या. एका गुन्ह्याचा तपास चालू आहे. सध्या PCR मध्ये आहे. ओके सर.